नमस्कार, मी स्पृहा जोशी. कसे आहात तुम्ही सगळे? खादाडीच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी आली आहे पुण्यामध्ये, कोथरूडमध्ये, आनंदनगर भारती विद्यापीठाच्या जवळ महाराष्ट्रीयन खाणं सर्व्ह करणाऱ्या सांदण नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. आज मी इथे इथल्या खाण्याचा आस्वाद घेणार आहे आणि मला असं कळलं आहे की कुठेही इतरत्र न मिळणारे आपले अस्सल मराठी, कोकणातले, विदर्भातले अनेक पदार्थ इथे मिळतात आणि अनेक लोकांकडून मी या जागेचं कौतुक ऐकलं आहे. आणखीन मजा अशी आहे की आज जेव्हा मी शूट करते तेव्हा पुण्यामध्ये तुकोबा महाराजांची पालखी आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा हा सगळा वारीचा वारसा आणि आपल्या खाद्यवारीचा सुद्धा वारसा जपला आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. बघूया काय काय इथे मिळतं आहे. या सो आता मी इथं आत येऊन बसली आणि वाट बघते आहे की कधी खाणं समोर येत आहे. ॲपेटायझर्सनी सुरुवात करणार आहे. चला. हॅलो, सोलकढी, कळण, टोमॅटो सॉस. वाव. सो ह्याच्यामध्ये दोन गरम ॲपेटायझर्स आणि दोन थंड ॲपेटायझर्स. हे आहे टॉमॅटोचं सार, हे आहे कुळथाचं कळण, ही सोलकढी आहे आणि हा पियुष आहे. खरं तर ॲपेटायझर्स नंतरच झोपायला पाहिजे थेट. ओहो, आय विश तुम्ही सगळेजण आत्ता माझ्याबरोबर इथे बसलेले असतात तर तुम्हालाही गरम गरम ह्यातलं काही मिळालं असतं. पण वा, सार अप्रतिम. ओलं खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर आहे. ॲक्च्युली रेग्युलर सूप्स ऐवजी हे जे शॉर्ट ग्लासेसमधनं देण्याची ही पद्धत आहे ती मला खूप जास्त आवडली. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट, कुळथाचं कळण आता खूप कमी घरांमध्ये मी कळण होताना पाहिलं आहे, ताकाला फोडणी देऊन आणि थोडंसं कुळथाचं पीठ लावून. जगात देव आहे आणि आपल्या मराठी खाण्यात तर आहेच. परफेक्ट. काय बोलत नाही मी थोडा वेळ, फक्त हे माझं चालू दे, तुम्ही जाऊन या कुठेतरी तोपर्यंत. म्हणजे व्हिडिओ सोडून जाऊ नका, इथेच थांबा. पियुष हे खरं तर डेझर्ट आहे, इथे ॲपेटायझर म्हणून मिळत आहे. हा एक अप्रतिम पदार्थ असतो. अंगद, तू गोड खाऊ आहेस ना? Yes. इकडे लगेच आते, आता मला तुला बाहेर ठेवणं योग्य वाटत नाहीये. तू, हे तुझ्यासाठी आहे. Oh, yes. Thank you so much. Amazing. This is fantastic. Cheers to the makers. Thank you so much. आणि आपण आता खायला घेऊया मेन कोर्स. जा आणि तू कॅमेऱ्यावर निघ. थँक्यू. घेऊन चाललं. पण मी उरलेलं मला नकोय असं म्हटलं नव्हतं, पण ठीक आहे. ओके, सांदण हॉटेलचे शेफ नचिकेत दामले आपल्या बरोबर आहेत आता. आणि आता त्यांनी आपल्या समोर स्टार्टर्स ठेवलेले आहेत. तुम्हीच सांगा काय काय हे आहेत. आपला काप आहेत, ह्याच्यामध्ये 5 सुरणाचे आणि 5 बटाट्याचे. आणि हे आहे नागपुरी स्प्रिंग रोल. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये सारण आहे पुढाच्या वडीचं, पण आपण महाराष्ट्रीयन मॉडर्न टच द्यायला पाहिजे म्हणून आपण त्याला स्प्रिंग रोल शीट मध्ये रोल केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ही चिंचेची चटणी आहे. वा, मी आता अजिबातच वेळ न घालवता हे सुरू करणार आहे. मला मुळातच भूक लागली आहे. आणि पुडाची वडी
हा विदर्भातला म्हणजे अप्रतिम असा टेस्टी पदार्थ आहे. आणि बटाट्याचे आणि सुरणाचे काप तर म्हणजे आमच्या कोकणातल्या सगळ्या घरांमध्ये बनतातच बनतात. साधा नुसता वरण भात किंवा गरम मसाल्याची आमटी भात जरी असेल तरी त्याच्याबरोबर एक बटाटा आणि सुरणाचे काप असतात. आणि गंमत सांगते, जी मंडळी कोकणातली व्हेजिटेरियन आहेत पूर्णपणे, त्यांच्यासाठी फ्रायफिशसारखं त्याच्याजवळ जाणाऱ्यासारखं काही असेल तर ते हे आहे. त्यामुळे मी सुरुवात ह्याचं सुद्धा मॅरिनेशनचं जे आहे आपण ह्या कापाचं ते फिशचंच आहे, मसाला आहे. ओ परत मी सांगते, फार कमी वेळेला बाहेर जेवायला गेल्यानंतर मला असं वाटतं की ओ हो नॉनव्हेजच्या तोडीस तोड व्हेज खाणं आणि हे तसंच खाणं खरोखर. आणि कोकणातल्या पदार्थांची आमच्या एक गंमत अशी आहे की त्याचा कधी नंतर त्रास नाही होत. त्याच्यात काय लॉजिक सायन्स आहे मला नाही माहिती. बेसिकली कसं आहे, आपण ते फ्रेश बनवतो त्यामुळे इतर क्युझिनसारखं तुम्हाला त्याचं ते बनवून ठेवता येत नाही, त्यामुळे ते राहतच नाही. आणि बेसिकली प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रीयन कोकण घ्या किंवा विदर्भ घ्या, प्रत्येक ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं सुखं का होईना किंवा फ्रेश का होईना ह्याचं प्रमाण असल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तुम्ही हेच खाऊच शकत नाही बेसिकली. आणि ओल्या खोबऱ्याचा सगळ्यामध्ये एक वापर असतो ना आपल्याकडे. पण तुम्ही मला मगाशी म्हणालात की तुम्ही संगमेश्वरचे आहात, कोकणी पदार्थांवर तुमची मास्टरी असणारच, म्हणजे त्याबद्दल काही वादच नाही. पण हे महाराष्ट्रातले आपले जे बाकीचे पदार्थ आहेत ते कसे काय शोधून काढले? बेसिकली आम्ही जेव्हा ही कन्सेप्ट केली तेव्हा एक माझा मित्र आहे की ज्याला मी गुरु पण मानतो, शेफ श्रेयस खटावकर म्हणून, ते आत्ता आपल्या सांदणचे कन्सल्टंट आहेत आणि ते सोलापूर साईडचे आहेत. त्यामुळे मग ते आणि मी असे आम्ही दोघेही गोखले मराठ्यांना त्यांना मी ओळख करून दिली आणि मग आम्ही ती कन्सेप्ट केली, म्हणजे कोकणातले पदार्थ सर आणि आम्ही मिळून आणि बाकीचे जे आपले विदर्भातले किंवा याचे पदार्थ आहेत ते त्यांनी R&D किचनमध्ये डेव्हलप केलेले. वा वा. म्हणजे आधी आमचं असं प्लॅनिंग होतं की फक्त कोकण घ्यावं, पण नंतर आम्ही चेंज करून पूर्ण महाराष्ट्रातलं आणण्याचा प्रयत्न केला. पुडाच्या वडीचं जे सारण असतं ना खूप सोपं असतं. तो जो मसाला आपण जेव्हा भाजतो तर तो ओव्हरकुक होऊ शकतो कारण सगळे खडे मसाले असतात. आणि तो जर जास्त भाजले ते मसाले गेले तर ते खूप वाईट लागतं. त्यामुळे ही चव अचीव्ह करणं आउटस्टँडिंग. चला तर स्टार्टर्स संपले, आता मेन कोर्स येऊ दे. चला. हो 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 हो. आता आपल्याला मेन कोर्समध्ये आता आलेलं आहे शाळेची भाजी, त्यानंतर काजूची उसळ आणि वलावल. वलावल हा एक स्ट्यू आहे की ज्याच्यामध्ये आपण कोकोनट मिल्क बेस आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या रूट व्हेजिटेबल घालतो आणि हे बेसिकली घावन आणि इंद्रायणी राईस बरोबर छान कॉम्बिनेशन आहे. आणि शाळ्याची भाजी म्हणजे शाळ्याची भाजी जी आहे ही इनोव्हेशन ही मी माझ्या एका आजींकडनं रेसिपी शिकलेलो आहे. बर. हा तर मग ती इथे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. काय ना आपल्या जुन्या जुन्या लोकांकडे काय काय गोष्टी असतात खजिना. हे दिसतच किती सुंदर आहे. ओ हो हो. पण रूट व्हेजिटेबल्स म्हणजे आपले सुरण आणि सुरण आहे, टर्निफ, नवलकोल, त्यानंतर भोपळा. म्हणजे कसं आहे ते ह्याच्या दृष्ट्या सुद्धा म्हणजे पौष्टिक दृष्ट्या सुद्धा साजे फिलिंग जेवण आहे. आणि अर्थातच ओल्या काजूची उसळ. बरोबर आपले कोकणातले पारंपरिक गावन राहतच नाहीये. मला मी लगेच सुरू करणार आहे शहाळ्याची भाजी. मित्रांनो
शहाळ्याच्या खोबऱ्याची भाजी आहे आत्ता इकडे मी खाते. बाय फार दिस इज वन ऑफ द बेस्ट डिशेस आय हॅव हॅड, म्हणजे हँड्स डाऊन. आणि कधी कधी खरंच वाटतं की आपण इतके करंटे असतो, आपल्याला आपल्या घरातल्या गोष्टींची जाणीव नसते. आपल्या अंगणात ज्या गोष्टी पिकतात, आपल्या आसपास ज्या गोष्टी पिकतात, त्यातल्या चविष्टपणाची आपल्याला जाणीव नसते. पण ह्या वालावलबद्दल पण मला खूप उत्सुकता आहे. कोकणात जे वालावल हे गाव आहे, बेसिकली कोकणात नाही आहे हे गाव. हे गाव कोकणात म्हणजे कारवार गोव्याच्या पुढे. पण म्हणजे ही तिथल्या पद्धतीचा असं नाही, तिथे त्या म्हणजे स्ट्यू तसा तो आपल्या तिथे बनवतात. साऊथ इंडियन जेवणात किती कौतुक आहे, आपण स्टू वगैरे बनवून खातो ना, हा आपला स्टू आहे. इतकं कम्फर्टेबल आणि इतकं सुंदर जेवण आहे. खूप बोलायचंय आणि त्याच वेळेला जेवायचंय असं सगळं माझं एकत्र झालंय. आणि आता ओल्या काजू ज्यूस. ॲक्च्युली हे कोकणातलंच वाटण आहे, पण आपल्याकडे जशी कोकणामध्ये गरम मसाला बनते, तर ही गरम मसाला नाही आहे, ही गोवन स्टाईलची काजू करी आहे. करेक्ट. मी आत्ता तुम्हाला विचारणार होते की गोवन फिश करी जशी असते, गोवन प्रॉन्स जी असते करी, त्याचा आम्ही वाटण करून त्याला आपण काजू याच्यामध्ये. कारण बरेच इतर लोक जी येतात, कम्युनिटी जी येते, त्यांना ही आपल्याकडची गरम मसाला उसळ एकदम सोसत नाही किंवा आवडतेच अशी नाही ती टेस्ट. फक्त कमाल, मी दुसरं काहीही बोलू शकत नाही. मी निवांत मेन कोर्स माझा, आणि अर्थात अजून काहीतरी मेन कोर्समधलं येणं बाकी आहे, त्यामुळे मी आता बोलणं बंद करणार आहे. आता आपल्यासमोर आलेला आहे मेन कोर्स नंतर राईसमध्ये नागपुरी वडेभात. देवा देवा. त्याच्यावरचा हा मठ्ठा. ओहो, मला एक गंमत सांगते. मला काहीच प्रॉब्लेम नाही ना, माझी एक फिल्म मी केली होती ज्यामध्ये असं असतं की मी कोकणातली आहे आणि माझा नवरा जे कॅरेक्टर केलं होतं कश्मीरने, त्याची फॅमिली विदर्भातली आहे. तर त्याची आई आणि माझी आई असे एकमेकांच्या खाण्यावरून भांडतात आणि एका पॉईंटला येऊन त्यांची सेटलमेंट होते की कसं का असे ना, आपलं सगळ्यांचं खाणं छान आहे. तसं आज माझं झालं आहे. म्हणजे कोकणातली शहाळ्याची भाजी आणि ओल्या काजूची उसळ होतीये ना होतीये, तोपर्यंत नागपुरी वडाभात येऊन माझ्यासमोर दाखल झालं आहे. आणि आता मी त्यावर तूट पडो असं करणार आहे. सो हा वडा आपल्याला भातात कुस्करायचा असतो खायच्या आधी. पण ह्या भाताचा जो एक वेगळा फ्लेवर आहे वडा कुस्करायच्या आधीचा, तो कसा येतो राव? त्याला आपण त्यांची स्पेशालिटी आहे की याला झिंगाची फोडणी मारली जाते. हिंगाच्या पाण्यात म्हणजे शिजवला जातो भात का? नाही, वरण फक्त फोडणी. हिंगाच्या पाण्याचे फोडणी दिली जाते त्याला. वा, अप्रतिम अप्रतिम. आणि आता एक अखेरचा जिना स्वर्गाकडे जाणारा इथे माझ्या समोर आहे. डेझर्ट म्हणून नारळाच्या दुधातल्या शेवया आणि सांदण, फणसाची सांदण. या हॉटेलचं नावच जे आहे सांदण, ती ही सिग्नेचर डिश असं माझ्या समोर आलेलं आहे. आणि अजिबात कुठलाही वेळ न घालवता होता आता हे पाहिल्यावर मी नाही थांबू शकत. माझी आजी मला म्हणायची, अरे हे आपले नूडल्स खरे, तुम्ही खाता ते काहीतरी. यानंतर कोणीच काही करू नये, आपापल्या घरी जावं, एसी लावावा, पंखा फुल स्पीडवर करावा, एक गोधडी घ्यावी आणि चुपचाप झोपून जावं.
खाण्याला न्याय दिला पाहिजे, त्याचा त्याचा मान दिला पाहिजे. नारळाच्या दुधात ड्रायफ्रुट्स आहेत आणि गुळ आहे. हो, ड्रायफ्रुट्स आपण गार्निशिंगला वापरलेले आहेत. बेसिकली नारळाच्या दुधात गुळ आहे. माझ्याने हे थांबवत नाही आहे, पण आता मला दुसरंही टेस्ट करायचं आहे म्हणून फक्त मी ही प्लेट थोडी बाजूला सारतीये. किती सुंदर आणि सोप्पा पदार्थ आहे हा खरं तर. आणि माझ्या घरी म्हणजे आईकडे असताना जेव्हा जेव्हा सांदण म्हणजे आणि त्याच्यावर साजूक तूप सांदणावरती की झालं विषय संपला. मला ह्या क्षणी माझ्या आईची आणि माझ्या आजीची इतकी जास्त आठवण येते. खाण्याची गंमत ही असते ना की ते तुम्हाला तुमच्या बसल्या जागेवर ना वाटेल त्या ठिकाणी आणि वाटेल त्या आठवणींमध्ये घेऊन जातो. आत्ता माझी अवस्था ती आहे, म्हणजे मी कधीही रडू शकते एवढ्यासाठी की मला त्यांची विलक्षण आठवण येते. आणि हा इतका सुंदर खाण्याचा जो अनुभव आहे तो मला आत्ता त्यांच्याबरोबर वाटून घ्यायचा आहे. कारण हे माझ्या घरचं जेवण आहे, हे खाणं खात खात मी मोठी झाली आहे. सो खरं तर थँक्यू शेफ, थँक्यू सांदणची अख्खी टीम ज्यांनी आज आम्हाला इथं बोलावलं. आणि इतका एका अर्थाने खूप सुंदर पण तितकाच भावुक करणारा अनुभव दिला. कारण पुन्हा एकदा मी आता परत आजीचंच वाक्य म्हणणार आहे, कारण तिची मला सगळ्यात जास्त आठवण येते की चांगलं खायला सुद्धा नशीब लागतं. निश्चितच. आणि चांगलं म्हणजे चांगलं चविष्ट पौष्टिक, चांगलं म्हणजे महाग नाही. चांगलं खाणं खायला तुमच्याकडे खूप पैसे असायची गरज नाही लागत, एवढंसं त्याच्यात मन असलं ना की ते खाणं छान होतं. सांदणचे आनंद गोखले आणि समीर मराठे माझ्यासोबत आहेत. आणि इतकी सुंदर जागा आहे ही. आल्या आल्याच मी जसं बाहेर मगाशी तुम्हाला म्हटलं की आपल्या मराठी पदार्थांचं आणि मराठी खाद्यसंस्कृतीचं हे इतकं सुंदर सेलिब्रेशन आहे. ते ज्यांच्या कल्पनेतनं साकारलं आहे ते दोघं माझ्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचं खूप मनापासून स्वागत. वेलकम. आणि थँक्यू सो मच, कारण खादाडीच्या या भागात तुम्ही आम्हाला इथं बोलावलं आणि हा सगळा अनुभव घ्यायची संधी दिली. एकतर नावापासूनच मला ही जागा खूप आवडली, म्हणजे सांदण जे आपल्या कोकणातलं अगदी म्हणजे सगळ्यांचे प्रत्येक घरामध्ये सांदण बनतातच, तर तिथनंच या जागेची एक मजा मला वाटतं सुरू होते. तर कसं काय हे सगळं, कुठून आलं, कुठून सुचलं, कशामुळे सुचलं? आम्ही मुळात दोघंही कोकणातलेच आहोत आणि खूप वर्ष आम्ही केटरिंग मध्ये आहोत. गेली 20-22 वर्ष आम्ही गोखले मराठी असोसिएशन नावाने केटरिंग मध्ये काम करतोच आहे. त्यावेळी असं होतं डोक्यात की आपले कोकणातले पदार्थ किंवा एक मराठी पदार्थ थोडेसे एक मॉडर्न लुक किंवा मॉडर्न प्रेझेंटेशन मध्ये पुण्यामध्ये द्यावे ओथुडकरांना असं एक डोक्यात होतं. पण किती खरं तर आश्चर्य की नाही, म्हणजे पुण्यासारख्या जागी जिथे आपल्याला आपण तिला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो, तिकडे सुद्धा मराठी खाणं, ऑथेंटिक मराठी खाणं आणि ते पण कोकणातलं खाणं मिळू नये, हा किती खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे ही. एक्झॅक्टली, तेच डोक्यात होतं आमच्या, कन्सेप्ट तीच होती. आणि खूप वर्ष आम्ही पण काय होतं, केटरिंग हा एक वेगळा हे आहे, रेस्टॉरंट हा एक वेगळा पार्ट पडतो. बरोबर. त्याच्यामुळे मग ती तशी टीम आम्हाला मिळत गेली आणि मग जे आमचं स्वप्न होतं कोकणातले पदार्थ एक मॉडर्न पद्धतीने प्रेझेंट करायचे. बेसिक मी कायम बोलताना बोलतो की महाराष्ट्रीयन फूड हे सगळ्यात बनवायला कठीण फूड आहे. अगदी. कारण प्रत्येक रेसिपी वेगवेगळी. हो, मायक्रो लेवलला अगदी एका धळत जात असेल तर एखाद एवढ्या बारीक लेवलला आहे. कोणी रेस्टॉरंट अशा पद्धतीचं काढायचं हे काढल्यानंतर आम्हालाही समजते किती कठीण आहे. गंमत सांगते, मी सुद्धा कोकणातलीच आहे. माझी आई, आजी, माझ्या सासूबाई हे सगळेजण कोकणातलेच आहे. आणि त्याच्यामुळे पहिली एकतर जिरं हे तेलात फोडणीला टाकायचंच नाही, तूप असेल तरच जिऱ्याची फोडणी, हे इतकं डोक्यामध्ये या गोष्टी बसलेल्या असतात. पण लॉकडाऊन व्हेंचर आहे खरं तर तसं बघायला गेलं. एक्झॅक्टली. आणि लॉकडाऊन मध्ये जिथे सगळ्याच व्यवसायांवरती परिणाम झाले होते तिथे एक असं नवीन आपण काहीतरी चालू करू हे कसं वाटत? बेसिक आम्हाला वेळ पण भरपूर होता, 2-3 महिने काम नव्हतं काही, खरं त्यामुळे त्या
त्या ह्याच्यात आमचं डिस्कशन चालू होतं. पण जागेपासून सगळ्या गोष्टी डिझायनिंग मेन्यू यामध्ये कोण याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली की खाली दिगंबर हॉल जो आहे तो आपल्याकडेच केटरिंग आहे त्याचे गेले 15 वर्ष 16 वर्ष आणि त्याच्याच वरती हे प्लेस मिळाल्यामुळे आम्ही जास्त प्रिफर केलं की इथेच सुरू करू. ऍक्च्युली आम्ही जागा दुसरीकडे बघत होतो पण आम्हाला ही जागा मिळाल्यामुळे मग ते अजून सोपं झालं आम्हाला कारण ऑलरेडी आमचं सेटअप खाली आहे. मी आणखीन काहीच बोलणार नाही, तुम्हाला फक्त एवढंच सांगते की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आज ज्या ज्या टेस्ट इथे डिशेस केलेल्या आहेत त्या सगळ्याची माहिती दिली आहे, ती नावं दिली आहेत आणि या हॉटेलचं पत्ता आणि गुगल कोऑर्डिनेट्स हे सुद्धा दिलेले आहेत. माझी मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जरूर इथं या आणि ह्या सगळ्या पदार्थांचा आनंद घ्या. आणि जर तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आम्हाला बोलवायचं असेल तर teamsbruhajoshi@gmail.com आम्हाला जरूर मेल करा, आम्हाला नक्की तुमच्याकडे येऊन तुमची खासियत टेस्ट करायला आवडेल. आत्ता मी इथेच थांबणार आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. खादाडीचा तुमचा प्रतिसाद जितका असतो तो बघून दरवेळेला नव्याने एक एपिसोड शूट करायचा आम्हाला उत्साह मिळत असतो. सो जरूर तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि समजा आपला कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत आज इथेच थांबते. नमस्कार, टाटा, बाय बाय, चिअर्स.